पूर्वे में दो शिवसेना शाखाओं का शुभारंभ सांसद राजन विचारे ने किया उद्घाटन, बोले सुरेश कुलकर्णी के प्रयासों से मजबूत हो रही शिवसेना। नवीबई के तुर्बे क्षेत्र में शिवसेना की दो शाखाओं का शुभारंभ किया गया। सांसद राजन विचारे ने पहली शाखा तुर्बे स्टोर्स में और गणपति पाड़ा में स्थापित दूसरी शाखा का उद्घाटन किया। सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए आयोजित इस उद्घाटन अवसर पर सांसद राजन विचारे ने कहा कि जिस तरह सुरेश कुलकर्णी शिवसेना को लगातार मजबूती देने के प्रयास में जुटे हैं, उससे नवीबई मनपा चुनाव में शिवसेना का भगवा जरूर लहराएगा। यहाँ जिला प्रमुख विट्ठल मोरे, उप जिला प्रमुख प्रकाश पाटिल, युवा नेता महेश कुलकर्णी समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। सांसद राजन विचारे ने यहाँ 50 से अधिक नए पदाधिकारियों को नियुक्ति पत्र भी वितरित किया। यह कार्यालय के उद्घाटन प्रसंगी मला वाटतं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्या कार्यालयामध्ये बसून सोडवण्यासाठी या परिसरामध्ये गेली 25 वर्ष सातत्याने ते काम करतात। त्यांची मला वाटतं त्यांच्या सहसुद्धा या विभागातून निवडून आलेले आहेत आणि हे काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या जे प्रश्न सोडवण्याचं काम या माध्यमातून गेली 25 वर्ष सोडवत आहेत। मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो। आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज त्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आज या नवी मुंबई शहरामध्ये एक चांगलं प्रतिनिधित्व आम्हाला लाभलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल। आणि नवी मुंबई महापालिकेवरती जे आदरणीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे की या महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता 100% येईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। शिवसेनेचा ह्या भागातील लोकांचा जो सपोर्ट आहे हा दिवसेदिवस वाढत चाललेला आहे। त्याचं कारण सुरेश कुलकर्णींनी या भागासाठी जी गोरगरिबांची सेवा केलेली आहे, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रात्रंदिवस काम केलेलं आहे। इथल्या गोरगरिबांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी त्यांनी गेली 25-30 वर्ष जी मेहनत केलेली आहे ती मेहनत आज लोकांच्या समोर दिसते। आज आम्ही दोन्ही शाखांचं उद्घाटनाच्या वेळेला लोक किती लोकांना त्यांनी थांबवलं, येण्यापासून थांबवलं, तुम्ही आता एवढे लोक येऊ नका इतर सोशल डिस्टन्सिंगला प्रॉब्लेम होईल, आणि म्हणून लोकांना थांबवूनसुद्धा खूप मोठी गर्दी झाली होती। हे याचं द्योतक आहे की भविष्याचं या ठिकाणी भव्यीकरण होणारच, की आता या ठिकाणी शिवसेना मजबूतीने उभी राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण। इस अवसर पर वरिष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी ने बंजारा समाज और शाखा पदाधिकारियों की नियुक्ति की जानकारी देते हुए कहा कि पुराने कार्यकर्ता सक्रिय हो रहे हैं और दूसरी पार्टियों के तमाम कार्यकर्ता भी शिवसेना में शामिल हो रहे हैं। उन्होंने विश्वास जताया कि कार्यकर्ताओं की ताकत और जनाधार के जरिए हम मनपा चुनाव में ज्यादा से ज्यादा नगर सेवक चुनकर लाने में सफल होंगे। तुर्बे विभाग मध्ये भगवा पाडवायचे आमचे इच्छा आहे ते पूर्ण करणार आहे। आज आमचे बरेच महिला कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र दिले आहेत, आमचे जेंट्स बंजारा समाजाचे माध्यमातून दिले, त्या ठिकाणी मातंग समाजाच्या माध्यमातून त्याला नियुक्तीपत्र दिलेले आहे, आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष आमचे मोरे साहेबांच्या माध्यमातून आज नियुक्तीपत्र दिलेले आहेत। याचे पुढे असंच प्रत्येक विभागात त्या ठिकाणी कार्यकर्ते वाढवायचे आम्ही प्रयत्न करू। तो पहिलीशी ताकद आहे, आज तो पद दिए हमारा जुने शिवसैनिक तो वो तो आई अभी नए भी कुछ लोग को हम लोग पद दिए और इसमें और ज़्यादा ज़्यादा कार्यकर्ते हमारा जैसा बढ़ेंगे वो इसके बारे में हमारा जिला अध्यक्ष ने आदेश दिया, वो इस सबसे हमारा काम चालू है और अगले टाइम तो इधर दूसरे पार्टी का कुछ हम लोग रखेंगे भी नहीं कुछ। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।